नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये तुम्ही मला खूप कमेंट केलंय आणि त्या कमेंटचे सर्व उत्तर आपण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत। आणि आज सर्वात महत्वाची गोष्ट, आज आपण तीन चार टॉपिक बघणार आहे, त्यांच्यावर बोलणार आहे मित्रांनो। आणि त्याच्यामधलं पहिलं टॉपिक आहे आपण ठाणे ह्या वृत्ताचं वेळापत्रक आलेलं आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे। आणि मित्रांनो, खूप जणांचे मला खूप विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते की सर कोणकोणत्या डिव्हिजनचे, सोबतच ग्राउंड, सोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सोबतच फिजिकल मेजरमेंट हे कोणकोणत्या डिव्हिजनचं आहे आणि कोणकोणत्या डिव्हिजनचं हे रनिंग टेस्ट ही नंतर होणार आहे। आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या तीन चार टॉपिक बद्दल बोलणार आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही काय करा, या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असले तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी। आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असेल, तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता आणि कमेंट पण करू शकता। तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही कमेंट करा खाली व्हिडिओच्या, मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ सोल्युशन म्हणून बनवून तुम्हाला दाखवेल। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही महाराष्ट्र फॉरेस्ट या डिपार्टमेंटवर येऊन जा। इथं आल्यानंतर बघा मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला इथं बघा, इथं भरती प्रक्रिया असं ऑप्शन दिसेल। बघा इथं रेड कलर मध्ये फ्लॅश होते मित्रांनो। बघा इथं भरती प्रक्रिया तुम्हाला काय करायचं, याच्यावर क्लिक हेअरवर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्लिक हेअरवर क्लिक करसाल, तुम्ही महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं रिक्वायरमेंट ह्या वेबसाईटवर येऊन जासाल। इथं आल्यानंतर मग बघा मित्रांनो, तुम्हाला इथं खूप सारे जे 11 डिव्हिजन आहे मित्रांनो, त्या सर्व 11 डिव्हिजनच्या तुम्हाला इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट शेड्यूल इथं डाउनलोड पीडीएफ, त्यांची पीडीएफ स्वरूपात इथं उपलब्ध केलेली आहे मित्रांनो। आता आपण सर्वात पहिले बघणार आहे मित्रांनो की कोणकोणत्या डिव्हिजनचे जे रनिंग टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तिन्ही इव्हेंट सोबतच आहे। तिन्ही इव्हेंट कोणकोणत्या डिव्हिजनचे सोबतच आहे ते आपण पहिले सर्वात पहिले बघणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले ज्यामध्ये गडचिरोली फॉरेस्ट डिपार्टमेंट, बघा मित्रांनो गडचिरोली फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये एकच पीडीएफ दिलेली आहे मित्रांनो। बघा हा जो रनिंग टेस्ट आणि शेड्यूलचा जो बॉक्स आहे मित्रांनो, याच्यामध्ये काही इथं काहीच दिलेलं नाही। आता तुम्हाला ह्या माध्यमातून समजणार नाही मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट पीडीएफ ओपन करून दाखवतो। बघा जसं तुम्ही पीडीएफ ओपन करसाल, तर बघा मित्रांनो, आता हे 17 तारखेपासून इथं सरकार 17 जानेवारीला मित्रांनो हे टाइम टेबल आलेलं होतं। तर बघा मित्रांनो, इथं बघा, आता इथं तुम्हाला पूर्ण पीडीएफ ही दिसेल कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड आणि हे सर्व आहेत म्हणून। बघा तुम्ही पीडीएफ मध्ये इथं बघसाल मित्रांनो, तर बघा तुम्हाला इथं दिसेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल मेजरमेंट आणि रनिंग टेस्ट। मित्रांनो हे 21 तारखेपासून स्टार्ट होणार आहेत, ते स्टार्ट झाले मित्रांनो, आजची 22 आहे, कालपासूनच स्टार्ट झालेत। आणि मित्रांनो इथं बघा, रिपोर्टिंग टायमिंग फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड फिजिकल मेजरमेंटचं टायमिंग किती आहे मित्रांनो, 6 वाजेचं दिलेलं आहे। आता इथं कॉलम मध्ये बघा मित्रांनो, 13 नंबरचं कॉलम बघा, इथं काय सांगितलेलं मित्रांनो, बघा रनिंग टेस्ट बॅच टायमिंग म्हणजे तुमची जी रनिंग आहे मित्रांनो ती 7:30 होणार आहे। म्हणजे बघा मित्रांनो, याचं फिजिकल मेजरमेंट पण एकाच दिवशी 21 लाच आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण 21 लाच आहे आणि रनिंग टेस्ट पण 21 लाच आहे मित्रांनो। बघा हे असं तुम्हाला आता याच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल। आता बघा मित्रांनो, गडचिरोली म्हणजे बघा गडचिरोली सारखं मित्रांनो, इथं अजून यवतमाळची पीडीएफ पण तशीच आहे मित्रांनो, एकच बॉक्स मध्ये, इथं दुसरं बॉक्स दिलेलं नाही, रनिंग शेड्यूलचं बॉक्स दिलेलं नाही, त्याच्यावर पण तुम्ही क्लिक करून बघू शकतात। हे बघा, याच्यावर पण मी तुम्हाला क्लिक करून एकदा दाखवून देतो। याच्यामध्ये पण 3-4 कॉलम असेल मित्रांनो, रनिंग टेस्ट वेगळी, त्याचं पण कॉलम आहे। बघा मित्रांनो, हे बघा आपण जे असं म्हटलं तसंच आहे मित्रांनो। बघा डॉक्युमेंट चेकिंग फिजिकल डेट 22 आहे, डॉक्युमेंट चेकिंग फिजिकल डेट टायमिंग 6 वाजताच आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट रनिंग टेस्ट बॅच 8 वाजेचं आहे। म्हणजे यवतमाळचं पण मित्रांनो सोबतच ग्राउंड रनिंग टेस्ट सर्व सोबतच होणार आहे। आता यवतमाळचं बघितलं बघा मित्रांनो, गडचिरोलीचं आणि यवतमाळचं आपण बघितलं। आता इथं एक पुणे आहे मित्रांनो, बघा पुणेचं पण पीडीएफ मध्ये डाउनलोडचं ऑप्शन मध्येच आहे, म्हणजे इथं बॉक्स नाही त्याचा, तर आपण याच्यावर पण क्लिक करणार आहे। पुणेवर पण क्लिक करून बघा, तुम्हाला पुणेचं दाखवतो एकदा। आता बघा आपण पुणेचं बघत आहे मित्रांनो, बघा पुणेचं पण तसंच आहे मित्रांनो, बघा तुम्हाला दाखवून देतो एकदा। बघा मित्रांनो पुणेचं, बघा मित्रांनो पुणेचं पण तसंच आहे। बघा रिपोर्टिंग डेट टायमिंग फॉर डॉक्युमेंट चेकिंग फिजिकल व्हेरिफिकेशन अँड, बघा मित्रांनो इथं लक्ष द्या मित्रांनो, इथं लक्ष द्या, बघा रनिंग टेस्ट, म्हणजे रनिंग टेस्टचं टायमिंग पण इथं दिलेलं आहे मित्रांनो। बघा तुम्हाला एकदा 29 तारखेपासून चालू होणार आहे ते आणि 5 वाजेला तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे, 5 तारखेनंतर तुमचं रनिंग टेस्ट तिथंच होणार आहे मित्रांनो। 29 तारखेलाच जे विद्यार्थी 29 तारखेला ज्या विद्यार्थ्यांना बोलवलं आहे मित्रांनो, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल मेजरमेंट आणि रनिंग टेस्ट पण 29 ला होणार आहे। आता मित्रांनो हे झाले आपले बघा कोणकोणत्या डिव्हिजनचे, एकदा स्पष्ट भाषेत मी तुम्हाला सांगू देतो मित्रांनो। बघा सर्वात पहिले कोणकोणत्या डिव्हिजनचे तिन्ही इव्हेंट सोबत आहे मित्रांनो। बघा सर्वात पहिलं जे डिव्हिजन आहे गडचिरोली, गडचिरोली डिव्हिजनचं तिन्ही इव्हेंट सोबतच आहे, यवतमाळ डिव्हिजनचं तिन्ही इव्हेंट सोबतच आहे मित्रांनो। आणि आपला कोणतं राहिलं होतं, हा पुणे डिव्हिजनचा पण तिन्ही इव्हेंट सोबत आहे। आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट, अमरावती ह्या डिव्हिजनचे पण
तिन्ही इव्हेंट सोबतच आहे, म्हणजे किती इव्हेंट, चार डिव्हिजनचे इव्हेंट सोबतच आहे मित्रांनो, तिन्ही इव्हेंट, चार डिव्हिजनचे तिन्ही इव्हेंट सोबतच आहे. सर्वात पहिलं जे डिव्हिजन आहे मित्रांनो ते आहे गडचिरोली, दुसरं अमरावती, तिसरं यवतमाळ आणि चौथं पुणे. या चार डिव्हिजनचे सोबतच मेजरमेंट, सोबतच रनिंग, सोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि बाकीचे राहिलेले मित्रांनो बघा, अकरा मधून चार गेले मित्रांनो, सात डिव्हिजन राहिले. सात डिव्हिजनचे मित्रांनो तुम्हाला वेगळं, तुमचं सात डिव्हिजनचं पहिले फक्त कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं हाईट मेजरमेंट ते होणार आहे. मग नंतर रनिंगचा जो टेस्ट आहे मित्रांनो त्याचं शेड्यूल नंतर होणार आहे, म्हणजे त्याचं तुम्हाला टाइम टेबल वेगळं कळवण्यात येईल मित्रांनो. तर तुमचं एक कन्फ्युजन दूर झालं असेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी. आता पॉईंट नंबर दोन मित्रांनो, ठाणे या जो आपला डिव्हिजन आहे याची वेळापत्रक आलेलं आहे, बघा तुम्हाला एकदा ते पण दाखवून देतो मित्रांनो. ठाणे या डिव्हिजनचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट हे कधी होणार, कधीपासून चालू होणार बघा मित्रांनो. डेट इथं दिलेली आहे 27 जानेवारी 2024 सकाळी 8 वाजेपासून चालू होणार मित्रांनो. बघा इथं समोर बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट ठाणे. इथं मित्रांनो ठाणेचं 27 जानेवारी 2024 ते मित्रांनो हे चालणार आहे तुमचं. बघा शेवटचं जो डेट आहे मित्रांनो 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत मित्रांनो. बघा एक महिना ठाणे या डिव्हिजनचा, एक महिना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट चालणार आहेत. मग नंतर एक महिना 27 फेब्रुवारी झाल्यानंतर मग तुमचं रनिंग टेस्ट होईल मित्रांनो, तुम्हाला तसं कळवण्यात येईल टाइम टेबल जारी करून. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा ठाणेचं बघितलं तुम्ही, ठाणेचं 27 जानेवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत येतं टाइम टेबल जारी केलेलं आहे फिजिकल मेजरमेंट आणि फक्त फिजिकल मेजरमेंट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी. रनिंगचं अजून टाइम टेबल आलेलं नाही. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, सर्व डिटेल्स तुम्हाला दिली की कोणकोणत्या डिव्हिजनचे सर्वात पहिले रनिंग, म्हणजे कोणकोणत्या डिव्हिजनचे सर्वात तिन्ही इव्हेंट सोबतच आहे, जसं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल मेजरमेंट आणि रनिंग, हे चार डिव्हिजनचे मित्रांनो सोबतच. आणि बाकीचे राहिलेले डिव्हिजनचे ते त्यांचे वेळापत्रक नंतर येईल. तर मित्रांनो अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल डिटेल्स दिलेले आहे. व्हिडिओ जर आवडले तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल मित्रांनो ते कमेंटमध्ये मला कमेंट करा मित्रांनो, मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवून आलेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.